लोकनेता स्वर्गीय भैयासाहेब देशमुख यांच्या स्मृतीनिमित्त श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था मोझरी व अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं जिल्हास्तरीय भारत जोडो चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन 22 डिसेंबर पासून करण्यात आलंय. स्पर्धेमध्ये आकर्षक पुरस्कार असून ग्रामीण व शहरी तसेच तालुक्याच्या ठिकाणचे संघ यांना संधी देण्यात आली आहे अशी माहिती युवक काँग्रेसचे पंकज मोरे निलेश गुहे यांनी पत्रकार परिषदेतून दिली. जिल्ह्यातील स्थानिक खेळाडूंना कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी व यातून भारत जोडोच्या अभियानात युवा शक्ती एकवटली जावी यासाठी सदरचं आयोजन विशेष ठरू पाहत असल्याचं सुद्धा पत्रकार परिषदेतून सांगण्यात आलंय. युवक कल्याण संस्था मोझरी व अमरावती जिल्हा युवक काँग्रेस ग्रामीण व शहर यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्हास्तरीय आम्ही टेनिस बॉल स्पर्धा आयोजित केली आहे. यामागचा एक उद्देश आहे की ग्रामीण भागातील जे खेळाडू आहे त्यांच्यामधील जे गुण आहे ते जिल्हास्तरीय त्यांनी दाखवले पाहिजे आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा अशी इच्छा आमच्या सन्माननीय नेते आदरणीय यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही अमरावती जिल्हास्तरीय क्रिकेट टुर्नामेंट आयोजित केले आहे. आणि आम्ही हे टुर्नामेंट जे आहे प्रत्येक तालुक्यामध्ये हे क्रिकेट टुर्नामेंट होणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 14 तालुक्यामध्ये आमचा एक संकल्प आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये हे टुर्नामेंट झाले आहे. त्याचे जे इनाम आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की जिल्हास्तरीय जे फायनल होणार आहे त्यामध्ये प्रथम पारी 2 फायनल ठेवले आपण. एक ठेवला ग्रामीणचं आणि एक ठेवला शहराचं. त्यामध्ये प्रामुख्याने जे प्रथम इनाम आहे पहिले इनाम आहे 1 लाख आणि जे सेकंड इनाम आहे ते आहे 71,000 हे झालं शहरासाठी बक्षीस. तसेच जे ग्रामीणचे जे बक्षीस आहे ते सुद्धा 1 लाख व 71,000 असे आम्ही प्रामुख्याने इनाम ठेवले आहे. त्यानंतर जे तालुकास्तरीय जे मॅचेस होणार आहे त्यामध्ये जे तालुकास्तरीय प्रथम इनाम आहे ते 31,000 आहे आणि जे दुसरे इनाम आहे ते 21,000 आहे. ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र.